नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे बोलते. सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गुलाबजाम बनवून. पण गुलाबजाम बनवून ते तयार पिठाचे दाखवणार आहे. बाजारात भेटतं ना, कुठल्याही कंपनीचं पीठ घ्या आणि त्या कसं बनवायचं ते पहा. पण बऱ्याच बायकांची मला कंप्लेंट आली होती का आमचे गुलाबजाम फुटतात, आमचे गुलाबजाम पाकात टाकले का विरघळतात, आमचे गुलाबजाम आतमध्ये जरा बी असं कच्चीच राहतात, थोडेसे आतमध्येशी कडक राहतात. तर त्याला कारण आहे तर माझा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला दिसेन. आणि भरपूर सारे टिप्स सांगणार आहे मी. आणि ते न फुटणार, न फाटणार, न विरघळणार त्याचं कारण काय आहे ते संपूर्ण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुमचे गुलाबजाम कसे छान होतील, कसे चांगले होतील, कुठल्या पद्धतीने काय केलं तर काय होईल ते संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कधीच तुमचे गुलाबजाम ह्या पद्धतीने केले तर फाटणार नाही किंवा काय होणार नाही. तर जाऊया सीता नेहरी किचनमध्ये आणि पाहूया कसे गुलाबजाम मिळते. तर इथं मी घेतलेले आहे तयार पीठ. बघा, हे माझ्याकडे जवळजवळ 300 ग्रामचं पीठ आहे. आणि आता पहा, मी मळून घेणार आहे. डायरेक्ट पाण्यातच मळून घ्यायचं. तुम्हाला दुधात मळायचं तरी दुधात मळू शकता, पण मी तुम्हाला पाण्यात मळून दाखवणार आहे. आणि असं मळायचं बघा, असं पातळ मळून घ्यायचं, असं पातळ एकदम असं मळून घ्यायचं. एकदम त्याला असं जास्त हे नाही करायचं, असं एकदमच जोर नाही लावायचं त्याला. पहा तुम्ही लक्ष द्या नीट व्हिडिओवर, असंच सुट्ट्या सुट्ट्याच मळून घ्यायचं एकदम. आणि सोडून द्यायचं त्याला, सोडून द्यायचं, झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि सोडून द्यायचं 5 ते 10 मिनटं सोडून द्यायचं त्याला. आणि नंतर मग 5-10 मिनटं झालं ना तर मग काढायचं, असं काढून घ्यायचं परत. मग हे लक्ष ठेवा, टीप ही पहा, असं सोडून दिलं का मग असं घ्यायचं, असं मळायचं, बघायचं येते का आपल्याला. परत मळून मळून घ्यायचं, मळून मळून घ्यायचं. पहा, गोल गरगरीत येणार, चिरा पडणार नाही किंवा काय होणार नाही. बघा, गोल गरगरीत आलं ते ठेवून द्यायचं तसंच. लक्ष ठेवा, पीठ ठेवून द्यायचं तसंच, असंच थोडा वेळ 5-10 मिनटं नंतर मळायला घ्यायचं परत. तर गोल जरा पण फाटणार नाही तुमचे, आणि एकदम कुरकुरी मस्त एकदम गोल गरगरीत होणार. आणि पहा, आता मी झालेले माझे करून ते आता तुम्हाला पाक बनवून दाखवते. तर मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकली. बघा, आता माझं 300 ग्रॅम पाक आहे ना, त्याच्यावर ना थोडी जास्त साखर घालायची, कारण की पाक लागतो आपल्याला ना, राहायला पण पाक पाहिजे तिथे खाली. आता 300 ग्रॅमचे भरपूर गुलाबजाम होतील आपले, भरून जाईल वांड एवढे गुलाबजाम होतील. तर तुम्ही पहा, तर 300 ग्रॅमला मी 400 ग्रॅम पाक साखर घालणार आहे. तर इथे मी 400 ग्रॅम साखर घातलेली आहे आणि पाक बनवाय ठेवलेला आहे. तर पाक मी 2 गॅस पेटवते. पहा आता 2 गॅसवर एकीकडे पाक मी बनवते आणि एकीकडे तळणार पण गुलाबजाम, त्याला छान फ्राय पण करून घेणार. तर कशा पद्धतीने करते पहा, असंच करायचं मग होतात छान गुलाबजाम होतात. मग हे पहा, तर असं ठेवायचं. इकडे मी बाजूला ठेवलेलं आहे पाक बनवायला आणि इकडे गुलाबजाम तळायचं. तर गुलाबजामला मी साजूक तूप घातलेलं आहे. तुम्ही तेलात तळायचं तरी तेलात पण तळू शकता. साजूक सुपात छान होतात गुलाबजाम, छान लागतात, टेस्ट पण छान येते. तुम्ही रिफाईंड म्हणजे कुठलंही तेल वापरलं तरी चालतं, तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त राईचं तेल नाही वापरायचं. आणि तूप घातलं तर उत्तमच आहे. फक्त डाळ्या बिडा नाही घालायचं, डाळ्यानी चव नाही चांगली आहेत. तर साजूक तूपच घालायचं. तेलात वापरलं तरी चालेल. मग हे पहा, स्लो केलेला, पहिला मी फास्ट गॅस ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. ह्याचा गुलाबजाम टाकलेला आहे ना, त्याला वरून कवर आला पण कडक लगेच फास्ट गॅसवर. फास्ट गॅस ठेवलं का मग स्लो करून घ्यायचा गॅस एकदम. आता मी स्लो केलेला आहे गॅस. पहा, एकदम फास्ट करायचा पहिला आणि नंतर एकदम स्लो करून टाकायचा गॅस. आणि नंतर मग स्लोमध्ये होऊन द्यायचं गुलाबजाम. ते अजिबात फाटणार बी नाही, तेला तू आपल्या पाकात टाकले तर विरघळणार पण नाही. तुमचे असेच असे छान आतमध्येपर्यंत शिजणार, जरा पण कच्चे राहणार नाही आतमध्ये. काही काहींची होतात असे का आतमध्ये असं किती पण पाकात हो ठेवा, किती दिवस ठेवलं पाक आतमध्ये बी बनते त्याची, एक आतमध्ये असं कच्चंपणा राहतो. तर ते नाही राहिलं पाहिजे. तर पहिलं फास्ट करायचं आणि एकदम स्लो करून ठेवून द्यायचा. फास्ट का करायचं पहिला गॅस, तर ते त्याला कवर आला पाहिजे चांगला वरून असा कडक. आणि स्लो पहिला स्लो ठेवला तुम्ही गॅस ना तर ते फाटणार गुलाबजाम. म्हणून पहिला एकदम फास्ट गॅस करायचा आणि नंतर मग स्लो ठेवायचा, का एकदम छान गुलाबजाम होतील. पहा तुम्ही आता एकदम गोलगरी गरीत आणि एवढे निमुळते गुलाबजाम होतील, एवढी टेस्ट त्याला अप्रतिम येतील.
बऱ्याच बायकांची मला कंप्लेंट होती ह्याच्यावरून, का असे गुलाबजाम होता तो आमचे, कसे पण करा पण फाटतात गुलाबजाम, नाही तर विरगळतात, नाही तर त्या गुलाबजामनं असं खरबुड खरबुड तयार होतं. तर ते न होण्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही गुलाबजाम करा, मी दाखवते त्या पद्धतीने, जरा पण काही होणार नाही, एकदम भरलेले असे रसरशीत रस हे बघा, जरा पण झाले का कुठे काय गोल गरगरीत एकदम छान असे झाले. आता मी बाजूला काढले ते, तिकडे पाक अजून झाला नाही आपला, तर साखर सगळी वितळून द्यायची, एकदम पाक पुरा होऊन द्यायचा रे, म्हणजे अशी त्याला काही दहा हे लागत नाही पाकाला, एक तारीख दोन तारीख असं काय लागत नाही, आपले माप आहे ना, माप परफेक्ट आहे, मापातच करायचं सगळं. हे पहा माझं माप जरा पण इकडे नसतं तिकडे नसतं, तर पहा तुम्ही पाहू शकतात. मी हे बघा आता गरम फास केला, गॅस आता स्लो करून टाकला, हे पहा आता भाजायची छान. आता पाक आपला होतच आलेला आहे, झालेलाच आहे पाक, सगळी साखर वितळून गेलेली आहे त्याची, आणि आता मी हे फ्राय केलेले आहे ना ते पण सोडून दिले त्याच्यात. गॅस चालूच आहे माझा, पहा दोन्ही पण, तो पण गॅस चालू आहे, हा पण चालू आहे गॅस. हे पहा इकडे पण छान होतात गुलाबजाम, एकदम गोल गरगरीत मस्त होतात. आता द्यायचे हे पाकात ओतून, हे पण हे पहा असे पाकात ओतून द्यायचे, शिजून द्यायचे त्यांना जरा पाकात, इकडे होतात तोपर्यंत शिजून द्यायचे तिकडे. तर दुसरा परत टाकते मी, छान मस्त फुगून आलेले आहेत टम पाण्यात एकदम सोप्या पद्धतीने. बघा दाखवत एकदम सिंपल पद्धतीने दाखवते मी, त्याला तूप घाला, त्याला हे घाला, त्याला दुधातच मळा, असं काही नाही, पाण्यात तुमच्या देखत मळलेलं आहे पहा. आणि एवढे जबरदस्त गुलाबजाम होतील पहा तुम्ही आता, हे पहा छान झालेले आहेत. लक्षात ठेवा पहिला फास करायचा गॅस एक मिनिटभर, एक मिनिट पण नाही अर्धा मिनिट फास करायचा, आणि मग स्लो करून चांगलं भाजून द्यायचं, असं काळपट रंग आला पाहिजे गुलाबजामला असं. आता बघा झालेलेच आहेत गुलाबजाम आपले, इकडे घेते मी सर्व डुबले भरून गेलेले आहे माझं, आता मी तो गॅस बंद करून इकडे घेते. आता हे पहा किती जबरदस्त झालेले आहेत ना छान आपले मस्त, डबून डुबून ठेवते आता याला 5 मिनटं 10 मिनटं ठेवले ना का मस्त फुलतील, आणखीन फुलतील बघा किती फुलले, आणि एकदम रस भरलेले असे गुलाबजाम होतील, हे रस भरे म्हणतात ना तसे, तोंडात टाकलं का गायब होणार, कुठे जातात तपास नाही. तर मैत्रिणीनं माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट पण द्या मला कसे झाले काय झाले, आणि कुठून पाहताय कशा का आहेत म्हणजे असं, तर ते सगळं लिहून तरी पाठवा मला कमेंटमध्ये, आवडले का तुम्हाला माझे गुलाबजाम. आता विलायच्या 2-4 घेतलेले आहेत मी, आणि हे सालीसकाट सोलून दाणे असे टाकलेले त्याच्यात पहा ह्या भांड्यात, त्याच्यात ओतणार आहेत मी गुलाबजाम, सुगंध छान येतो त्या विलायचीमुळं. तर हे आता मी ओतणार आहे ते गुलाबजाम, गरम गरमच आहे अजून भरपूर, तर ओतणार आहे याच्यात मी पहा, पाहू शकता तुम्ही किती भरलेले आहेत बघा गच्च मस्त एकदम, वा बघा किती सुंदर आहेत का नाही गोल गरगरीत मस्त एकदम, किती शाईन आहे का नाही त्यांना, तर अजून ते फुलणार आहेत, अजून पण फुलणार आहेत ते, आता थोडा वेळ झाकून ठेवते मी, त्याच्यावर मी आता काप ओतणार आहे, याचे बदाम पिस्ता काय आपल्याकडे असेल ना ते जरासं वरून किसून घेतलेलं आहे, ते टाकणार आहे वरून मस्त असे, तर छान दिसतात पण छान त्याच्यामुळं, आणि त्याचा ते विलायचीचा स्वाद तर उतरणार तर त्याच्यात, सालीट सकाळ टाकलेली आहे मी विलायची, हे पहा किती छान जबरदस्त झाले आहे ना. तर मैत्रिणीनं आवडलं तर नक्कीच लाईक करा माझ्या गुलाबजामला, पहा किती सुंदर, आणि पहा भरपूर साऱ्या टिप दिलेल्या आहेत. आता मी एक तुम्हाला कापून पण दाखवते, आतमध्ये बघा किती रस भरे असं, एकदम भरलेला रस असं त्याच्यावर, आता मी थोडासा पाक पण ओतणार आहे त्याच्यावर, हे छान दिसतं पण मस्त एकदम, तर पहा केवढा गोल गरगरीत आणि छान झाल्या, छान पाक ओतलाय बघा मस्त त्याच्यावर. आता मी तो ना कापून दाखवणार आहे तुम्हाला, पहा तुम्ही हे बघा एकदम रस भरे आहे का नाही, आहा हा हा हे बघा बघा आतपर्यंत शिजले का नाही मस्त, पहा बरं किती सुंदर, आता काप जरा लावते त्याच्यावर थोडासा, मस्त एकदम रस भरे गुलाबजाम म्हणतात ना तसे, हे बा असे असे पाक हे लावायचे त्याच्यावर, बदाम पिस्त्याचं जरा मस्त, खूप सुंदर दिसतात, खूप छान लागतात. तर चला मैत्रिणी नवीन काहीतरी हटके घेऊन येते परत एकदा वेगळं.